कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. संगती जोडलेले आहेत अमृतरावजी देशमुख. 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेणारे कापसामध्ये आणि खूप साऱ्या पिकांमध्ये त्यांनी खूप प्रयोग केले आहे उत्पन्न वाढवण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी. तर चेतन भाऊ, स्वप्नील भाऊ, प्रीतम भाऊ, तुम्ही जे पण आता लाईन वर आहात, तुम्हाला काय अपेक्षा आहे अमृतराव देशमुखशी की 50 क्विंटल प्रति एकर मध्ये कापूस, सोयाबीन मध्ये, मका मध्ये त्यांनी खूप चांगलं उत्पन्न घेतलंय, आपल्या क्षेत्रामध्ये काय बदलची गरज आहे की आपण समाधानी आहात, जे आम्हाला पीक मिळत आहे, उत्पन्न मिळत आहे आम्हाला पुरते? जी सर, चेतन बोलतो. हा अमृतरावजी ऐकत आहात ना? हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार देशमुख साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या सोबतच कंपनीचे डायरेक्टर आणि शेतकरी सुद्धा आपल्या सोबत जुडलेले आहेत देशमुख साहेब. बरं बरं. आमच्याकडे आम्हाला आता आमच्या तिवसा तालुक्याची जर उत्पादकता सांगायची झाली तर यावर्षी तर साहजिक आहे, गुलाबी बोंडअळी आणि बोंडसळ आणि अति जास्त पाऊस या दोन तीनही कारणामुळे उत्पादकता फार घटलेली आहे. बरं बरं. परंतु बाकी 4-5 वर्षाचा जर इंडियन एव्हरेज जर पकडला आपण तर सरासरी उत्पन्न हे साधारण 10 क्विंटल ते 12 क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांचं आहे आणि वारंवार कॉटन गुरुच्या माध्यमातून आपलं नाव नेहमीच प्रचलित असते की 50 क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेतलेलं आहे. बरोबर. तर हा 50 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी जो काय आपण प्रयत्न केलेला आहे किंवा जे काय आपण प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेले आहेत ते थोडे डिटेल्स मध्ये जर सांगता आले तर निश्चितच आमच्या तिवसा तालुक्यातले शेतकरी सुद्धा नाही 50 क्विंटल तर किमान 30 क्विंटल पर्यंतची तरी सुरुवात करू शकते. तर या पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना आपण करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. चेतन भाऊ, कसा आहे की हा विषय खूप मोठा आहे. एकदम मोठ्या प्रमाणात तरी आपण सांगता जमत नाही, परंतु कसं की आता आम्ही जसं की आवाज यायला का तुम्हाला? तर कसं आहे की आम्ही आतापर्यंत गेल्या 2-3 वर्षापासून असे भयानक वेबिनार पण कार्यक्रम पण झाले डागाजी सोबत आणि एक राज्यात नाही 2-3 राज्यात पण कार्यक्रम चालू आहेत आणि आम्ही डागाजी साहेब जसं सांगत आहे की वारंवार सांगत आहे की तुम्ही जे आज शेतकरी एकत्र जुटले या माध्यमातून तर आम्हाला 50 एकर 100 एकर शेती द्या. ते कार्यक्रमातून वारंवार सांगत आहेत कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न मधून. आणि आज महत्वाची गोष्ट की जसं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे मिळून एक दत्तात्रय झाला आणि याच्याच याच संदर्भात एक कापूसात उत्पन्न घेऊन दाखवणार अमृत पॅटर्न आणि शेतामध्ये कष्ट करणार तुम्ही आणि त्याच्या नंतर भाव कसे जास्ती विकले जातील आणि याला 2 पैसे कसे आगाऊ भेटतील याच्यासाठी प्रयत्न करणार नाही मनीषजी डागा साहेब आहेत समजा. तर हे तिघ मिळून आपण ज्यावेळेस काम करू समजा तुम्ही आता ते जसे म्हणते 50-100 एकर द्या. निश्चितच आम्ही सांगतो की 40 जरी ना आलं तर 25-30 क्विंटल कापूस तर सहजच निघल. आता पाहतो की आपण या वर्षी बोंड सडीचा थोडासा आता कार्यक्रम वगैरे खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मी घरी नाही जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये जास्त असल्यामुळे थोडीशी शेतात पण फवारण्या याची बरोबर व्यवस्था पार होईन झाले. तरी पण इतर शेतकऱ्याचे आज आमच्या परिसरात येऊन पहा समजा की 100% म्हणजे 100%ला 100% शेतकऱ्यानं कापूस उपटून टाकला आज रोजी. फक्त आमच्या गावात म्हणलं तर माझ्याच वाला आहे. आता तिसरा चौथा वेचा पण चालू आहे. आता या वेचात 18-22 क्विंटल पण तर जाईल आणि नंतरही बी आणखीन तेवढाच माल शिल्लक आहे. तुम्ही कधी बी येऊन बघू शकता समजा. आणि आपल्या पद्धतीनं बी बरेचसे शेतकरी घेतलेले आता की त्यानं समजा 100% जर आपल्याला फवारण्याचा जर ते पद्धती शेड्यूल जर वापरला असेल त्या शेतकऱ्याला आजही बी 10-20% फक्त नुकसान आहे बोंडसळीचं. काही काही जागी अजिबात पण नाही. आणि म्हणून आपल्या पद्धतीत ज्याचे ज्याचे शेत आहात जे जे आपल्या पद्धतीने शेती करायला या शेतकऱ्याला खर्चाच्या वर काही ना काही उरायला पण काही काही शेतकऱ्याला काही खर्च निघले नाहीत यावर्षी आणि कोणतंही पॅटर्न सक्सेस नाही. आपलं हे पॅटर्न म्हणजे कसं आहे की याच्यात कोणतं मायक्रोटस नाही, कोणत्या आगाऊचा खर्च नाही. फक्त आपल्याला पिकाला समजायचं कसं, त्याची हेल्थ कशी ओळखायची,
त्याबद्दलचं आम्ही मार्गदर्शन करतो. ते खत एनपीके कसं ओळखायचं, पाणी द्यायचं कसं ओळखायचं, फवारणी कशी ओळखायची. आणि आता जे मी आम्ही 1.5-2 महिन्यापासून सांगत आहोत, तसं तर 3 वर्षापासून सांगत होतो डागाजी आम्ही की हे बोंड सड आहे म्हणून, बोंडाळी नाही. जर बोंडाळी जर असं समजा तर तुम्ही एका स्टॅम्पवर नेऊन मी आम्ही लिहून द्या तो म्हणलं याही कार्यक्रमात साहेबांच्या कार्यक्रमात पण म्हणलं होतं. जर बोंडाळी जर कोण जर सिद्ध केली समजा तर मी म्हणलं एखाद्या झाडाला मला फाशी द्या येतपर्यंत मी बोललेलो आहे. आणि आज रोजी मी 2-4 दिवसाच्या पूर्व समजा की नागपूरला जिथे गेलो तिथं तर कॉटन सीआयसीआर सर्वात महाराष्ट्रात म्हणलं तर नागपूरचं मोठं आहे तिथं. आणि तिथले बरेचसे शास्त्रज्ञ सांगतात ना की हे बोंडाळी आहे बोंडाळी आहे. आणि म्हणून मुद्दा याकडे तर खूप असे व्हिडिओ आहेत समजा डागाजी साहेबाकडे 3-4 वर्षापासून कितीतरी शेतकऱ्याचे कृषी अधिकाऱ्याचे पण त्याच्यात पूर्ण माहिती आहे समजा व्हिडिओ पण आहे. आणि यावर्षी नागपूरला पाहिलं तर तिथं आता 100%ला 100% बोंड सरले त्याच्या प्लॉटमध्ये. सीआयसीआरचा प्लॉट आहे नागपूरचा, तिथं सध्या आळी एकही नाही कुठंच नाही. आता जर तुम्ही जर 100-200 जर शेतकरी आले मी समजा तर चला मी सोबत नागपूरला आणि एक आळी दाखवा 1,000 रुपये देतो अशी पद्धत आहे तिथं. आता सध्या आळी नाही पण 1500 ला खूप आळी होते. आणि म्हणून योग्य निदान महत्वाचं आहे की तुम्हाला रोग समजले पाहिजे, त्याचं बोंड सडायला का बोंडाळी आली का याचं निदान लागलं नाही पाहिजे, लागलं पाहिजे ना. आणि म्हणून तुम्ही आम्हाला आणि डागाजी साहेबाला शेती द्या ना थोडीशी 50-60 एकर, आम्ही काय तुम्हाला पैसे वगैरे नाही मागायलो. आणि म्हणून तुमच्या शेतातच हे आपल्याला पाहायचं आहे. आणि तुम्हाला आणखीन कोणती आता बऱ्याचशा शेतकऱ्याला 95% शेतकरी आज भारताचे शास्त्रज्ञ केकड आणि आम्ही दोघही केकड असतात त्याच्या काळात. आम्ही म्हणतो बोंडसड आणि ते म्हणतात बोंडाळी. आणि हा मोठा खूप विषय मोठा आहे ना बोंडाळीवर. जर आतापासून आपण जर म्हणलं तर आणखीन आपले 2 वर्ष वाया जातील. परंतु हे जर बोंड सड जर म्हणलं तर याच्यावर संशोधन होईल, याच्यावर औषध निघेल, पुढचे 2 वर्ष वाया जाणार. तर पण शेतकरी पिशासारखं बोंडाळी बोंडाळी बोंडाळीच म्हणाले ना, ते वास्तविक बोंडाळीच नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्लॉटवर ज्यावेळेस आपण तुमच्या भागात हे आमच्या पद्धतीनं कापूस करा, आम्ही येत राहील सांगत राहील आणि नक्कीच तुम्हाला सांगत राहील ना हे बोंडाळी आता आली बोंड सड आली कोणतं खत द्यायचं, पाणी कसं द्यायचं, कोणत्या फवारण्या करायचं याचं आम्ही नियोजन सांगू तुम्हाला. 1-2-1 वर्ष जरी दिलं तुम्हाला तरी तुम्ही ट्रेन झाल्यासारखं म्हणजे एकदम ट्रेन होणार ना तुम्ही. आणि या पद्धतीनं तुम्ही घ्यायला काय हरकत नाही. काय म्हणतोय चेतन भाऊ, स्वप्नील भाऊ? 50 एकर जर तुम्ही दिली शेत तुमचा, शेतामध्ये जे आवक आली ते तुमची. चेतन भाऊ ऐकत आले की नाही? अरे नाही ऐकू आला, ऐकू आला सर, ऐकू आला. म्यूट होता. बर बर, तर मी काय म्हणलं ते काय चूक आहे का? नाही 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 सर, चूक नाही, चूक नाही. आपल्याला कमी केलं पाहिजे, रोग तरी ओळखायला पाहिजे. शेवटी त्याच्यावर फवारण्या पण आपण करू शकतो की नाही? नक्की नक्की. हा आता जसं की अपेक्षा सर एवढीच होती. सध्या परिस्थितीत आता आपण विदर्भाचा म्हणण्यापेक्षा आपण अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर तिवसा, वरुड, मोर्शी या आजूबाजूच्या 3ही तालुक्यामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे बऱ्यापैकी प्रमाणात आणि बोंडसड. तर आपण कशा पद्धतीनं नियोजन केलं की ज्या पद्धतीनं आपण आता सांगितलं की फर्स्ट पिकिंग सेकंड पिकिंग आपलं चांगल्या प्रमाणात आलं आहे, तर हे कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं? नाही, कसं की आपण ज्यावेळेस पाहतो की नाही बोंडाळीचं मी माझ्या शेतात किंवा इतर मी या पद्धतीनं ज्यानं शेती केली त्याने एकही औषध मारलं नाही बोंडाळीचं. आणि जवळपास बोंडाळीच नाही आमच्या शेतात. आता जे बोंडाळी असेल ते 10% बोंड सडले आणि बोंड सडल्यानंतर आळी येते ना, हे बॅक्टेरिया आहे, गुलाबी बोंडाळी नाही आहे. आणि जर कोणी जर बोंडाळी म्हणत असेल तर तुम्ही त्या शास्त्रज्ञाला बोलवा, मला बोलवा तुमच्या शेतावर आणि आमचा परिसंवाद घालून द्या आणि मग बघा ना काय होते ते. तुम्ही आपण आपल्या भागातील विचार करत असाल, पर माझ्या भागातला जो विचार आहे. नाही, मी काय म्हणतो की मी आम्ही एकाच राज्यात नाही गेलो, 4 राज्यात पण गेलेलो आहे. एका राज्याचा अनुभव नाही किंवा एका 2 गावचा नाही, 4 राज्याचा अनुभव आहे. समजा याच्यात 2 पद्धतीची बोंड सड आहे, एक काळं बोंड पडते आणि एक गुलाबी बोंड पडते. बिलकुल. आता हे जे आळी आहे का समजा की एक आळी कशी आहे की तिचा जे पतंग आहे त्या पानावर
त्या आपल्या पानावर नाही सॉरी त्याचे जे पात आणि फूल आहे ना याच्यावर ते अंडे टाकते आणि याच्यातून आळी निघल्यानंतर समजा शेवटी शेवटी ज्यावेळेस ना अधुकर नाही आणि बोंड ज्यावेळेस 30-40 दिवसाचं त्याच्यात ते परिपक्व जे सरकी होती त्यावेळेस तिचे जे घर खायचे फक्त बोंड आळी अळीचं खाद्य आहे फक्त घर खाणं है की नाही आणि नंतर मग त्याच्यात ते छिद्र करून जाते आणि त्याला एक किंवा दोन पाकळे संपत नाहीत साहेब कारण तिचं वय म्हणजे घर खूप मोठी आहे ना म्हणून काय होते की दोन पाकळ्या फुटत नाहीत परंतु दोन किंवा तीन पाकळ्या फुटते चांगल्या पद्धतीने त्याला आपण किडकं बोंड म्हणतो त्याला आपण बोंडाळी म्हणतो आता बोंड सड कशी आहे की तुम्ही पहा की तुमच्या शेतात जाऊन पहा कवळे एकदम बारीक बारीक बोंड फोडून पहा त्याच्यात की ते बोंड सडलेलं आहे आणि सडल्यानंतर आळी येते समजा दुसरी आळीचं कसं आहे की एक आळी आहे समजा हा दुसरी वेगळी आळी कशी आहे की एखादं तुम्ही एखादी डब्बा जे असते त्याला एखादी सडकी वस्तू त्या डब्यामध्ये पॅक करा झाकण पक्क लावून घ्या आणि 15 दिवसाला पहा की त्याच्यात आळ्या चाळ्या होत्या तर सडलेली वस्तू कोणती घ्या पपई असो संत्रा असो कोठे असो ना तो प्रकृतीचा नियम आहे कुठलीही वस्तू सडली असली तर त्याच्यामध्ये त्या आळ्या पडतात त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो समजा बॅक्टेरिया बिलकुल आणि म्हणून कसं आहे की सुरुवातीला हे बोंड सडून जाते त्याच्यात अधुक सडल्यानंतर त्याच्यात मधातल्या मधात 1-2-3 आळशा आळ्या तयार होतात आणि नंतर मग हे सरकी खाऊन ज्यावेळेस ती मोठी झाली सरकी खाते आणि ते टप्पर काढून बाहेर निघते त्यावेळेस आपण त्याला बोंडाळी म्हणतो आता बोंडाळी जर असती तर प्रत्येक बोंडात आळी आली असती ना जी सर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार मी बऱ्याचशा प्लॉट मध्ये बघितलेलं आहे मी सुद्धा एक ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो टाटा ट्रस्ट मधून आपल्या परफेक्ट हार्वेस्ट एफपीओ करिता नाही सर सॉरी तुम्ही जे म्हटलं ना आता बोंडसळ आणि बोंडअळी सडलेल्या वस्तूवरती लागणाऱ्या अळ्या याच्यामधला फरक निश्चितच मला माहिती आहे आणि जे मी माझ्या फील्डवरती तिवसा तालुक्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये पण मला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला फर्स्ट बिकिंग मधील कॉटन मध्ये बोंडसळ हा प्रादुर्भाव होता त्याच्यामध्ये जी अळी पडली असेल तो पार्ट वेगळा होता जी मी काय म्हणतो की ही बोंडाळी तयार कशी होती हिचं कालचक्र सांगसाल का सर आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आयडिया आहे गुलाबी बोंडळी म्हणून तुम्हाला मी सांगतो ना समजा शासन सुद्धा म्हणते की जिनिंग आणि प्रेसिंग वर सुद्धा काय लावा सापडे लावा की गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा कमी झाला पाहिजे शेतकऱ्यांनी फेरोमेन ट्रॅप लावायला पाहिजे मी काय म्हणतो सर्व्या गोष्टी चुकीच्या आता अधोगती केलं पाहिजे ते चेतन भाऊ बोंड बोंड डेव्हलप झाल्यानंतर कुठे सापडली आहे का आडी ऑगस्ट मंथ मध्ये आपल्याला सुरुवातीला बोंडळीचा प्रादुर्भाव सुरू होतो ज्यावेळेस आपलं कपाशीचं पीक चेतन भाऊ जी आम्ही 3 वर्षापासून सांगत आहो ना मी सांगतो ना आता बी चला ना CICR मध्ये चला ना तुमची जिथं शास्त्रज्ञ आहात सर्व गोष्टी आहेत ना चला तिथं मला दाखवा ना एखादी आळी झालेली आहे पण 100% बोंड सडलेली दाखवतो मी तुम्हाला एकच बोंड सडलेलं नाही दाखवायचं 1000 रुपये घ्यायचे एकच त्याच्यात आळी दाखवायची मी आकडून 1000 रुपये घ्यायचे हा तुमच्या मनात ही बोंडळी नसून बोंडसळ आहे आणि बोंडसळ आहे आपण कंटिन्यू सांगत आहोत चेतन भावानी आपण फार्मवर शेतकऱ्यांना सांगतो तुमच्या शेतावर ना आमच्याशी व्हिडिओवर संवाद करा असे आपण कितीतरी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलवर संवाद केले आहे आता चेतन आता बोंड फोडा आणि बोंड खोला आणि बोंड मध्ये अळी आहे की सड आहे तो तुम्ही दाखवा शेतकऱ्यांनी स्वतःच शेतामध्ये करून दाखवा आता आम्ही कच्छ मध्ये गेलो होतो तिकडे तर त्यांना बोंड सड हा शब्दच ऐकला नव्हता केव्हा ओके आपण सांगू शकतो की हा बोंड केव्हाही फुटणारच नाही बोंड सडलेला बोंड फुटत नाही बोंडाळीचं बोंड फुटते एवढं सांगतो मी हो आणि हा बोंडाळीचा आणि त्या आळीचा सडण्याचा काही मतलब नाही फुटत नाही ते फक्त सरकी खाणार त्याच सरकीलाच करते नक्की बिलकुल बरोबर आहे आपण हे सांगत नाही की बोंडअळी नावाचा रोग नाहीये हे आपण सांगत नाहीये बोंडअळी आहे पण जास्त जास्त नुकसान जे आहे ना ते बोंड सडणे आहे चेतन भाऊ बोला आता हे बोंडअळी कशी येते तिचं अंडं कुठं घालते कुठून काय करते मला सांगा की पातीवर अंड देते सुरुवातीला
पाती हा सुरुवातीला पातीवर अंडे दिलं, मग पातीवर अंड देते, अंड्यातून निघालेली अळी सुरुवातीला परागकण खाते, परागकण खात असतानाच नंतर आपल्या सुरुवातीला बोंडामध्ये प्रवेश करते. इथपर्यंत माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे. बरं मी सांगतो ना, आता मी काय म्हणतो की आता हे जे पाती आहे, कळी आहे, पान पराग, त्याच्यावरच पराग खाते आणि मधात अळी जाते मधात, बरं तिचं भाव एज किती आहे, वय किती आहे? पहिली पिढी जी आहे ती थोडी कमी दिवसाची आहे, त्याची दुसरी पिढी थोडी जास्त दिवसाची येते, साधारण 25-30 दिवस पर्यंतची तिची लाईफ सायकल येते सेकंड स्टेजची. फर्स्ट स्टेज मध्ये ती सुसायटल स्टेज म्हणून पण ओळखल्या जाते. नाही तिची एज आहे 21 दिवसाची जी, आणि नंतर परत ती बाहेर निघते, नंतर कोष अवस्थेत जाते, कोष अवस्थेत तिची एज 2 वर्षापर्यंत राहू शकते ती. हा ती सुप्तावस्थेत जगेल मग, सुप्तावस्थेत आहे की नाही? हा 2 वर्षापर्यंत जाते ना, आणि नंतर मग बाहेर निघल्यावर ते तर तेव्हाच ते हे येईल, समजा पतंग होईल, पुन्हा अंडे घालत है की नाही? आता बरं तिचं खाते काय भाऊ, खाते काय ते? ती फक्त परागकण आणि सरकी, सरकीच खाते ना त्याच्यामध्ये? हा सरकीचा, सरकी मधलं ते घर खाते की नाही? घर खाते. हा आता हे ज्यावेळेस बारीकस बोंड लागलं आणि बारीकशा बोंडापासून त्याच्यात सरकी किती दिवसाला तयार होते तेवढी आयडिया मला नाही सर, तुम्ही कळवा. मी सांगतो, हा 42 दिवसाला सरकी तयार होते, त्याच्यातला घर तयार होते, म्हणजे त्याला गोडंबी खायसाठी. आता मला चेतन भाऊ सांगा की पात्यात अंडी घातली, पात्यातून फुलात गेली, हा पांढरं फुल झालं, नंतर दुसऱ्या दिवशी ते पिवळं फुल झालं, घर खाणं चालूच राहते, आणि परत 3 दिवस लाल फुल खाले, म्हणजे 5व्या दिवशी त्याच्यात त्याच्यात बोंड तयार होते 5व्या दिवसात. बिलकुल. आता समजा आपण तिचं लाल फुल गळते आणि बोंड तयार होते ना, आता हे 5 दिवस तिचे वर गेले, आपण म्हणू आणखीन 21 दिवस नाही, आपण म्हणू ती 25 दिवसाची आहे समजा, आणि आता तिचे 5 दिवस वरच गेले बोंडाच्या वर वयात. बिलकुल बिलकुल. मग राहिले किती? 20 दिवस. 20 दिवस. आता 20 दिवस तिचं वय आहे समजा, आणि बोंड तयार व्हायला त्याच्यात सरकी तयार व्हायला 42 दिवस लागले. आता आपण म्हणू की समजा 42 आहे नका ना, आपण फक्त 10 दिवस पकडू. बर. आता मग 10 दिवस हे आळी काय खाते बोंडामध्ये? पॉइंट आहे. हा तुम्ही सांगा ना. हा तुम्ही नाही काय खाते, खाते काय त्याच्यात, त्याला तर जिवंत राहण्यासाठी तर खायच लागेल ना. नक्की. आणि 20 दिवसाच्या 25 दिवसाच्या लाईफ सायकल मध्ये 10 दिवस काही खाण्यात नाही भेटलं त्याला, तर जगणार कशी? 20 दिवसाची तर ती. हा तर मग ते खाते काय समजा, खाते तर मग ते बोंडा सारखी दिसते कशी आपल्याला? नाही प्रॅक्टिकली आपल्याला दिसून आलेली आहे म्हणून आपण बोलत. नाही तुम्ही म्हणायले मी काय म्हणालो तुमचं, आपलं त्याचं उत्तर तर असा पाहिजे की नाही? मी काय म्हणलो की तिचं वय 5 दिवस तिचं बाहेर गेलं, राहिले 21 दिवसाचं तिचं एकूण वय, 5 दिवस तिचे बाहेर गेले, राहिले तिच्याकडे 16 दिवस, आणि सरकी होणारी आहे 42 दिवसाला त्याच्यात, 42 दिवसानंतर सरकी होते ना. मग ते खाते काय हे आता तुम्हाला माहित नाही म्हणजे होतच नाही ना, ते आळीच नाही राहत ना त्याच्यात. चेतन भाऊ लॉजिक बसत नाही ना चेतन भाऊ, आपलं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, तुमचा दिवसाचा जो कॅल्क्युलेशन आहे, तुमचा दिवसाचा जो कॅल्क्युलेशन आहे हा नक्की बरोबर. परंतु हा गुलाबी बोंडळी ही तर आहे ना कपाशी पिकामध्ये, आता सध्या आपल्याला दिसून आलेली आहे. मला मी काय नाही मी काय म्हणालो की बॅक्टेरिया आहे ते बोंड सडते अदुकर, आणि मधातल्या मधात आळी दिसते. तुम्ही किती बी 1000 बोंड फोडा ना, त्याच्यात आळी मधात शिरलेली दिसत नाही. म्हणजे ते बाहेरून आतमध्ये गेली आहे की आतमधून अळी बनत आहे, प्रश्न ते आहे चेतन भाऊ. हा तुम्ही किती बोंड फोडा, बाहेरून आळी गेलेलीच नाही, त्या मधातच तयार होते, आणि नंतर तिचं वय झाल्यावर ते फोडून बाहेर निघते बाहेर. अच्छा. हा आणि म्हणून ही जी बोंड आळी बोंडाचा समजा. आता चेतन भाऊ दुसरी गोष्ट की समजा हे जे घर आहे का, या घर मध्ये BG1 आणि BG2 नाही समजा, आणि नंतर जे बोंड फोडलं समजा, त्या ज्यावेळेस त्या बोंडात गेली, तिला जरी डंख जरी मारला समजा जरासा,
तरी हे एवढे विषारी असते की नुसतं जरी अंडं जरी टाकलं त्याच्यावर तरी ते पातळ गळून पडते भाऊ. आणि त्याला डंक जर मारला तर त्याच्यात आहे प्रोटीन, आणि ते प्रोटीन खाल्ल्यानंतर ते आळी मरते आणि ते बोंडही वाढत नाही, एवढं जहरीले आहे ते आळीचं. हे तर मान्य करताय नाही तुम्ही? जी जी. मग ते आळी बोंडात गेलेली कशी राहील असं म्हणतो? आणि छिद्र कुठे दिसत नाही ना चेतन भाऊ, किती सारे बोंड तुम्ही बघितलं असेल, छिद्र दिसत नाही पण आतमध्ये आळी आहे, तर ते बाहेरून गेली कशी आतमध्ये? हा मॅकडे एवढं पूर्ण चित्रीकरण आहे त्यातलं, पहिल्या दिवशी केवढी होती, पुन्हा नंतर काय होते काय नाही होत समजा. आणि चेतन भाऊ हॅलो 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 हा देशमुख साहेब. हा तर मी काय म्हणतो की मी आतापर्यंत बऱ्याचशा अधिकाऱ्याला म्हणलो की त्याचं म्हणणं पडलं की ते फुलात आळी येते, फुलातून त्या बोंडात जाते. तर मी म्हटलं त्यांना की कोणी तुम्ही पाहिलं का तिथं की सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावून जसं डिस्कवरीवर दाखवतात ना ते पूर्ण शूटिंग आहे त्याच्यावेळेला कसं होते काय होते, त्याचं ते स्टोरी खूप पुढे गेलेली आहे. आणि मंगळजी फोटो मी टाकला आहे. हा आता हे सुरुवात आहे त्याची, हे असं बोंड अजूकर सरते साहेब, असा टिकला पडते टचा पडते, आणि हे असा टचा पडल्यानंतर याचे जे आवरण असते का चिकट आवरण असते याच्या बोंडावर आहे, आणि त्याच्या आवरणामध्ये पूर्ण पॉयझन तयार होते पूर्ण, आणि नंतर मग ते बोंड सरते. याला आपण जर पाणी वगैरे दिलं समजा वरचं पाणी किंवा जास्त जर पाऊस चालला तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप वाढते त्या बोंडात, वल्ल राहते जास्त, आणि नंतर ते बोंड सरते. एखाद्या वेळेस परतीचा पाऊस जर जास्त दिवस चालला तर बोंड सडते. मी सांगितलं होतं या कार्यक्रमात की यावर्षी बोंड सड खूप मोठ्या प्रमाणात येतात. आता हे ज्याने आपले यांनी डागा साहेबांनी जे बोंड दाखवले असते त्याच्यात, आता या आळीचा आणि या बोंडाशी काय संबंध आहे सडवायचा? आळी कुठे? तिचा फक्त ते तुम्हाला, हा तिची फक्त ते सरकीच खात असते, फक्त ते सडवतच नाही बोंड, आणि ते फुटते, हे फुटतच नाही बोंड, काही केलं तरी फुटत नाही. डागा सर मी काही फोटो शेअर करू शकतो का आता सध्या? या तुम्ही आपला नेक्स्ट कार्यक्रम मध्ये करा ना. तर काय तुमचं हे ठेवा? नाही नाही नाही, आता हे जे फोटो दाखवले हे काय, हे काय प्रकार ते तुम्ही सांगा. नाही नाही, आता तुम्ही फोटो टाकतो म्हणता तुम्ही. हा जो बोंड तुम्ही मला दाखवलेला आहे याच्यामध्ये फक्त छिद्र दिसत आहे, माझ्याकडे काही इमेजेस आहेत ज्याच्यामध्ये गुलाबी बोंडळी दिसते आहे, तर ते फक्त बस मी तुमच्यासोबत शेअर करावं असं माझा विचार. अडी आहे ना, आपण काय म्हणतो अडी आहे, पण ते सडल्याचा अगोदर अडी, अडी मुळे सडणं झालंय की सडला आहे म्हणून अडी आली आहे नंतर, म्हणून अडी आहे पॉइंट. मग तेच म्हणायचं आहे मला, प्रश्न ते आहे दादा. आणि हे उत्तर नाही शोधलं ना तर शेतकरी किती हजारो लाखो रुपयाची दवाई टाकून त्याचा उपाय नाही मिळणार, खर्च होणार आणि नुकसान तर वाढतच जाणार आहे. व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावं देशमुख साहेबांनी यावरती, सध्या जे काय त्यांच्या संकल्पनेनुसार ते सांगतायत आपल्याला की बोंडसड आणि गुलाबी बोंडोळी यातला फरक, त्यांनी ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट केलं तर आमचे शेतकरी सुद्धा पुढील हंगामात या पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकेल. हा म्हणून तर म्हणालो ना आम्ही तुम्हाला 50 एकर आम्हाला शेती द्या, आम्हाला तुम्हाला प्रत्येक गोष्टीला समजा प्रत्येक गोष्टीच वातावरण. चेतन भाऊ मी जे 50 एकर तर आपण कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह ते बनवणार आहोत ना, ते एक मॉडेल शेतच होऊन जाणार. तिकडे डिझीज कसं मॅनेज करायचं, फर्टिलायझर कसे द्यायचे, तुम्हाला किती पेस्टिसाइड केव्हा दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, लागवडची पद्धती काय विशिष्ट आहे, आणि उत्पन्न जाते जाते घेण्यासाठी काय तुम्ही केलं पाहिजे, साठवणी कशी केली पाहिजे, कापणी कशी केली पाहिजे, सर्वच आपण दाखवणार. आणि चेतन भाऊ तुमचं कसं आहे की सुशिक्षित आहे, तुम्हाला या गोष्टीचं भरपूर ज्ञान आहे असं वाटतंय मला समजा, आणि तुम्ही फार लवकर समजू शकता आपण जर कधी भेटलो आपण केलं तर या पद्धतीने. तर जी सर जी सर, आणि नक्कीच हा नक्कीच आपल्या शेतकऱ्यासाठी तुमचा खूप पण मोलाचं मार्गदर्शन. आणि महत्वाचं आहे कारण की शिक्षित शेतकरी असला ना तर ते हजारो लाखो शेतकऱ्यांना फायदा करून देऊ शकतो, त्याला कळते लवकर आणि ते शेअर पण त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर करून करू शकतो चेतन भाऊ. जी सर.
तर हे आपण नक्की एक प्रयोग रूपी एक आमचं आवाहन आहे तुम्हाला की तुम्ही केलं पाहिजे कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह आणि बोन दड आणि बोन सडी मध्ये काय फरक आहे याच्या तर खूप कार्यक्रम मध्ये आम्ही सांगत गेलो आहोत. कॉटन गुरु युट्यूब चॅनल वर तर तुम्ही बघणार ते याच्यावर खूप सारे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही चेक करू शकता. आणि दुसरं म्हणजे एक आपण गुगल फॉर्म बनवला आहे काल बच्चूभाऊ कडू जे मला अकोलाचे पालकमंत्री आहे त्यांना मी प्रत्यक्ष भेटून ते फॉर्म मी त्यांना सुप्रत केलं एक ऍप्लिकेशन देऊन की बोन सडवे त्यांचे एक विशिष्ट स्टडी झाली पाहिजे त्याचं सोल्युशन मिळालं पाहिजे. आज शेतकऱ्याच्या घरी आणि शेतामध्ये कापूस आहे तेव्हाच ते झालं पाहिजे आणि त्याचा एक पाहणी त्याची झाली पाहिजे आणि कॉटन गुरु अमृत रावची टीमला त्याच्यामध्ये त्यांनी निमंत्रित केलं पाहिजे. पण आम्हाला पकडणार आणि आम्हाला जी माहिती आहे ती आम्ही तुमच्याशी शेअर करून देणार. आम्ही सांगत नाही की वी नो एव्हरीथिंग पण इथे डाऊट आहे की सरकार जे सांगत आहे ते शेतामध्ये वेगळं दिसत आहे आणि त्याचा जर उपाय आहे तर इतका नुकसान कशाला आहे. जर त्याचा उपाय आहे पिरामिड ट्रॅप हे जर त्याचा उपाय आहे किती पिरामिड ट्रॅप मध्ये किती बोंद अडी जे आपण अडी बॉल मध्ये बघत आहात बोंद मध्ये बघत आहात ते पिरामिड ट्रॅप मध्ये किती आलेले. आणि मनीष भाऊ हो चेतन भाऊ आम्ही आणि मनीष भाऊ गेले दोन तीन वर्षापासून आम्ही याच्यात कितीतरी समजा निवेदन दिलेले आहेत की तुम्ही आमची एकदा तरी चर्चा सत्र घडवा. कृषी मंत्र्याला विनवण्या केल्या किती शेतकऱ्यांना गेले फॉर्म भरून दादाजी भुसेला पण एक ऍप्लिकेशन गेला आहे आणि काल बच्चू कडूला तर बच्चू भाऊ कडून आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना मी ऍप्लिकेशन दिली आहे. त्यांनी पण सांगितलंय की ते म्हणजे काय काय ते तुमच्या क्षेत्राचे पालकमंत्री आहेत म्हणून तुम्हाला ते सांगतो की त्यांनी पण सांगितलं आहे की मी याच्यावर पर्सनली बघून आणि याची कार्यवाही सुरू करतो. उद्या गुजरात सरकारला आपण हे ऍप्लिकेशन जाणार आहे तिथे पण सौराष्ट्रमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे कर्नाटकमध्ये असा एक रोग दाखवा जे 5 राज्यामध्ये कापसामध्ये आहे. आणि आता जर एखादी जर आळी असली समजा सोयाबीनवर एखाद्या भागात आळी पडते एखाद्या भागात पडत नाही एखाद्या भागात सोयाबीनचं किंवा कोणतं उत्पन्न 2 क्विंटल होते काही भागात 10 क्विंटल होते तसंच यावर्षी पण झालेला आहे. परंतु सांगा ना मला की प्रत्येक 4 राज्यात गेलो 8 राज्यात गेलो तर प्रत्येक जागी हाच बोंब आहे ना समजा प्रत्येक जागी हे सोड आहे ना एका एका एरियात सोडून द्या की येऊ शकते समजा. परंतु सर्वे झाला ना सर त्याच्या नाही नाही सर्वे एरियात नाही ना कुठे पाऊस कमी तर कोणा जास्त झाला नाही ना. आणि साहेब यावर्षीच आपला पाऊस जास्त झाला म्हणतो ना पण अनेक वर्ष झाले कितीतरी वर्ष झाले ना असा प्रकार या 2 वर्षात व्हायला नेच्या अगोदर नव्हता. बिलकुल बिलकुल म्हणून आपल्याला म्हणून याच्यावर संशोधन होणं महत्वाचं आहे की बियाण्यामध्ये फॉल्ट आहे का कोणत्या पाण्यामध्ये फॉल्ट आहे का कोणत्या औषधामध्ये फॉल्ट आहे का कोणत्या मायक्रोट्रस मध्ये फॉल्ट आहे का नेमका का न होते रोग हे समजा हे तर करावं लागणार आहे ना आपल्याला. बिलकुल झालं पाहिजे ना हे तर कोरोना सरकार. आणि हा चेतन भाऊ म्या मते आता मी 3 वर्षापासून पाहिलो ना हे समजा हे शास्त्रज्ञाला माहित आहे हे बोंडसड आहे त्यानं खूप पुढे गेलेले आहात समजा आता त्याला रिव्हर्स या जमत नाही आणि बऱ्याचशा मंत्री लोकांना पण माहित आहे समजा याच्यात इतकं काय भयानक षडयंत्र आहे शेतकऱ्याबद्दलच हो तर ते भयानक आहे समजा आता पहा की नाही की 1000 एकरवर यावर्षी सोयाबीन निघले नाही प्रत्येक जागी प्रॉब्लेम आला प्रत्येक कंपनीचा प्रॉब्लेम आला ना. बिलकुल आता तुम्ही याच्यात सुज्ञ आहे म्हणून तुम्हाला सांगायलो ना समजा आता हे जे बियाणं आहे ना आता बियाणं वावरात आलं वावरातलं एकदम डायरेक्ट पेरलं असं आहे का याच्यात याच्यात प्रमाणित होते बियाणं याच्यात संशोधन होते याच्यात तुमचे ते तपासल्या जाते जर्मिनेशन किती आहे काय करणं आहे ना आणि काय काय कंपन्याचं आणि काही कंपन्याच हा 3% फक्त जर्मिनेशन असून समजा ते आपल्याला पेरल्या गेलं ना. जी जी नाही आता देशमुख साहेब याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी गेल्या 3-4 वर्षापासून सीड सर्टिफिकेशन कार्यालयाशी निगडीत आहो बीजोत्पादन कार्यक्रम सुद्धा मी राबवत आहो म्हणूनच सांगतो तुम्हाला. जी 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 लास्ट इयर मध्ये काय झालेलं आहे ना महाबीज ही शासकीय यंत्रणा आहे पण बऱ्याचशा अंशी काय झालं ज्या शेतकऱ्यांनी बियाणं आपलं विकून घेतलं ज्यांचा सीड प्लॉट नव्हता अशा
मार्केट मधून सोयाबीन विकत घेऊन त्याच्या प्रायव्हेट लोकांनी बॅग भरल्या आणि ते थेट म्हणून बिजोत बियाणे म्हणून विक्री केलेली आहे. बरोबर आहे ना. आमच्या बाजूला एक क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आहे, सांगतो ना. आता मी काय म्हणतो की आता डायरेक्ट शेतकरी अजून बियाणं घेतलं कंपन्यानं आणि कंपन्यानं समजा त्याच्यात त्यांना लेबल लावलं प्रमाणित करून, मग त्याच व्हायला नाही पाहिजे ना. मग आमचं म्हणणं आहे की तिथून त्याला रिजेक्ट व्हायला पाहिजे तसं बियाणं. शेतकरी बिलकुल बिलकुल व्हायला पाहिजे. मग काय सांगतो आता, तेवढा जबाबदार शेतकरी आहे आणि तेवढीच यंत्रणा आहे, तेवढा जबाबदार शेतकरी आहे आणि तेवढीच यंत्रणा सुद्धा आहे. नाही नाही मी काय म्हणतो की मी काय म्हणतो की आपण काय करू शकतो आता याच्यामध्ये तेच महत्वाचं आहे ना. बिलकुल. या विषयावर खूप वेळ लागेल बोलतो म्हणजे. हो हो, आपण काय नाही केलं परंतु शेतकरी फसला नाही पाहिजे, बाकी काय ते पण चुकीचं आहे. वर्ष वाया गेलं साहेब काय काही लोकांचं. बिलकुल सर, बिलकुल. दुबार पेरणीची वेळ आली, सोयाबीन रिसोईंग पण झालं, रिसोईंग झालं. बरोबर आहे, म्हणून मित्रांनो हेच होता आजचा विषय की शेतीमध्ये समृद्धी आहे हे आपल्याला मनात माहिती आहे, पण आपल्याला हकीकत मध्ये किंवा खऱ्या अर्थात त्याचा अनुभव का झालेला नाही.